होममेड कंडेन्स्ड मिल्क आहे। नमस्कार, धनश्रीज रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण घरच्या घरी कंडेन्स्ड मिल्क कसं बनवायचं ते पाहणार आहोत। हे कंडेन्स्ड मिल्क तुम्ही कोणत्याही स्वीट रेसिपी मध्ये वापरू शकता किंवा एखादी बर्फी किंवा लाडू बनवताना हे कंडेन्स्ड मिल्क तुम्ही वापरू शकता। तुम्हाला जर एखादी स्वीट रेसिपी बनवायची आहे आणि तुमच्याकडे मार्केटमधलं कंडेन्स्ड मिल्क नाही, तर तुम्ही घरच्या घरी कंडेन्स्ड मिल्क बनवू शकता। इझी हे कंडेन्स्ड मिल्क तयार होतं आणि क्रीमी टेक्स्चर असलेलं, मार्केटमध्ये जसं मिळतं अगदी तसंच कंडेन्स्ड मिल्क तयार होतं। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचा आपण पाणी ओतून घ्यायचं आहे। पाणी ओतल्यामुळे काय होतं, दूध खाली चिटकत नाही किंवा करपत नाही, म्हणून पाणी ओतून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपण दूध ओतून घ्यायचं आहे। मी साधारणतः 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे, तुम्ही दूध कमी जास्त करू शकता। आता हे दूध आपण उकळवून घ्यायचं आहे। दुधाला एक उकळी काढून घेऊयात। दुधाला उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे दूध उकळवून घेऊयात। दूध उकळल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण 1 वाटी साखर टाकून घ्यायची आहे। मी छोटी वाटी घेतलेली आहे, साधारणतः 1/4 चमचे साखर घेतलेली आहे। आता ही साखर या दुधामध्ये व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची आहे। दूध उकळवत असताना अधूनमधून सतत हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून दूध खाली करपणार नाही किंवा चिटकणार नाही। हे दूध उकळवत असताना पण नेहमी मोठं भांडं घ्यायचं आहे आणि जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे, जेणेकरून दूध खाली करपत नाही किंवा चिटकत नाही, किंवा तुम्ही नॉनस्टिक एखादं भांडं वापरू शकता। दूध उकळवत असताना भांड्याला जी साईडने मलई चिटकलेली असते ते देखील आपण स्पॅचुलाच्या साहाय्याने दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे कंडेन्स मिल्क एकदम क्रीमी असं बनतं, क्रीमी टेक्स्चर येतं। कंडेन्स मिल्क बनवण्यासाठी हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे। साधारणतः निम्म्यापेक्षा जास्त दूध हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे, म्हणजे क्रीमी असं कंडेन्स मिल्क बनतं। स्पॅचुलाच्या साहाय्याने सतत हलवायचं आहे, म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये रबाळ टेक्स्चर होत नाही। सतत हलवल्यामुळे क्रीम त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते आणि एकदम क्रीमी टेक्स्चर असं येतं। 1/2 दूध आता आपण आटवून घेतलेलं आहे। ही मलई जी आहे ती आपण स्पॅचुला साहाय्याने पुन्हा त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता दुधाचा आता कलर देखील चेंज झालेला आहे, एकदम क्रीमी असा कलर आलेला आहे। निम्म्यापेक्षा जास्त दूध आटलेलं आहे। अजून आपण 5 मिनिट हे दूध असंच घट्ट होईपर्यंत सतत हलवून घ्यायचं आहे, म्हणजे रवा टेक्स्चर येत नाही। सतत हलवल्यामुळे दूध एकदम क्रीमी असं बनतं। दूध आपल्याला घट्ट होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे। दूध आता पूर्ण घट्ट झालेलं आहे। दुधाचा रंग देखील तुम्ही बघू शकता एकदम क्रीम कलर आलेला आहे आणि या दुधाचं टेक्स्चर देखील बघू शकता एकदम क्रीमी असं हे टेक्स्चर तयार झालेलं आहे। अजिबात त्याच्यामध्ये लम्स राहिलेले नाहीत। दूध आता दाटसर झालेलं आहे। तुम्ही बघू शकता एअर बबल्स देखील याच्यावरती आलेले आहेत। आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आणि चिमूटभर बेकिंग पावडर टाकायची आहे, जास्त टाकायची नाही। आणि ही बेकिंग पावडर आपण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। ह्या स्टेजला बेकिंग पावडर टाकल्यामुळे कंडेन्स मिल्क एकदम हलकं लाईटली तयार होतं, एकदम क्रीमी बनतं। बेकिंग पावडर टाकल्यानंतर देखील आपण साधारणतः 2 मिनिट हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे, म्हणजे कंडेन्स मिल्क एकदम लाईटली होतं। बेकिंग पावडर देखील दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे, एकदम क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे। तुमचं जर दूध जास्त घट्ट झालं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचा कच्चं दूध वापरू शकता, म्हणजे हे मिश्रण थोडंसं पातळ होतं। आणि मिश्रण जर जास्तच पातळ झालं असेल तर तुम्ही अजून हे 5 मिनिट असंच दूध उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे कंडेन्स मिल्क मस्त क्रीमी असं बनतं। आता हे कंडेन्स मिल्क आपण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। कंडेन्स मिल्क थंड झालेलं आहे। कंडेन्स मिल्क हे तुमचं जर रवा झालं असेल तर तुम्ही हे कंडेन्स मिल्क मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं, कंडेन्स मिल्क एकदम क्रीमी असं टेक्स्चर येतं।
मार्केटमधलं महागडं कंडेन्स मिल्क आणणं शक्य नसतं, अशावेळी तुम्ही घरच्या घरी कंडेन्स मिल्क बनवू शकता. एकदम क्रीमी टेक्स्चर असलेलं हे कंडेन्स मिल्क तयार होतं. हे कंडेन्स मिल्क स्टोअर करून ठेवताना एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे, म्हणजे ते खराब होत नाही. कोणती बर्फी बनवण्यासाठी किंवा लाडू बनवण्यासाठी हे कंडेन्स मिल्क तुम्ही वापरू शकता. एकदम क्रीमी टेक्स्चर असलेलं हे कंडेन्स मिल्क आहे. घरच्या घरी बनवलेलं हे कंडेन्स मिल्कची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.